Question number one, which of the following statement is false? First option A, all rational numbers are real numbers. Option two, all irrational numbers are real numbers. Option three, the collection of rational and irrational numbers together form real numbers. Option four, all real numbers are rational numbers. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे विच ऑफ द स्टेटमेंट इज फॉल्स. तर बघा पहिलं स्टेटमेंट बघा, या ठिकाणी पहिल्या स्टेटमेंट मध्ये काय दिलेलं आहे, ऑल रॅशनल नंबर्स आर रियल नंबर्स. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे की रॅशनल नंबर्स हे रियल नंबर्स असतात, म्हणजे पहिलं स्टेटमेंट हे ट्रू स्टेटमेंट आहे. सेकंड नंबरचं बघा, ऑल इरॅशनल नंबर्स आर रियल नंबर्स. तर वी नो दॅट ऑल इरॅशनल नंबर्स आर ऑल्सो रियल नंबर्स, म्हणजे इरॅशनल नंबर्स हे सुद्धा काय असतात, रियल नंबर्स असतात. त्यानंतर थर्ड बघा, कलेक्शन ऑफ रॅशनल अँड इरॅशनल नंबर टुगेदर फॉर्म रियल नंबर्स. तर ही झाली डेफिनेशन रियल नंबरची, म्हणजे रियल नंबर मध्ये रॅशनल आणि इरॅशनल नंबर सुद्धा असतात, म्हणजे या ठिकाणी हे तीनही स्टेटमेंट या ठिकाणी ट्रू आहे. फोर्थ नंबरचं बघा, ऑल रियल नंबर आर रॅशनल नंबर्स. तर विद्यार्थी मित्रांनो रियल नंबर म्हणजे काय, तर रियल नंबर मध्ये रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स असतात, रॅशनल नंबर्स असतात आणि इरॅशनल नंबर्स असतात, म्हणजे हे दोन्ही नंबर्स या ठिकाणी असतात. म्हणजे काय म्हणता येईल, फक्त रियल नंबर्स हे सर्व रॅशनल नंबर्स असतात असं नाही, तर त्यामध्ये इरॅशनल नंबर सुद्धा असतात. म्हणजे हे फोर्थ नंबरचं स्टेटमेंट काय, हे रॉंग स्टेटमेंट आहे. म्हणजे या ठिकाणी दिस इज द फोर्थ अल्टरनेटिव्ह, म्हणजे हे जे फोर्थ अल्टरनेटिव्ह आहे, तर हे फोर्थ अल्टरनेटिव्ह काय, मग फॉल्स आहे. दिस इज फोर्थ अल्टरनेटिव्ह, या ठिकाणी ऑप्शन नंबर इन ऑप्शन नंबर फोर, ऑल रियल नंबर आर रॅशनल नंबर फॉल्स आहे. तर या ठिकाणी आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर.